इन अ नटशेल पुस्तक वकिलांना दिशा देणारं ठरेल. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक. दिवाणी स्वरूपाची प्रॅक्टिस करणे सोपे जावे म्हणून अगदी सोप्या भाषेमध्ये मांडणी केलेली सीपीसी इन अ नटशेल हे पुस्तक वकिलांना दिशा देणारं ठरेल असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री मकरंद कर्णिक यांनी वकिलांना मार्गदर्शन करताना केले. भिवंडीतील ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष बोरकर लिखित सीपीसी इन अ नटशेल या पुस्तकाचं प्रकाशन शांतीचंदन ऑडिटोरियम सभागृहात न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केला सीपीसी इन अ नटशेल हे पुस्तक वकिलाचे शिक्षण देणाऱ्या व नवोदित वकिलांना फायदेशीर ठरेल. हे पुस्तकाच्या लेखकांनी वकिलांनी संधी उपलब्ध करून देणारे पुस्तकाचे लेखक ॲडव्होकेट शिरीष बोरकर यांचे अभिनंदन करून पुरावा कायदा यावरही नवीन पुस्तकाचे लिखाण करून वकिलांना उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी केली. भिवंडीचे मुख्य न्यायाधीश श्री परवेश शहजाद, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद पाटील, माजी अध्यक्ष गजानन चव्हाण, ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत गडकरी, भिवंडी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश्वर पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. नवोदित वकिलांना दिवाणी प्रॅक्टिस करताना येणाऱ्या अडचणी पाहता त्यांना सोप्या भाषेत समजेल अशी माहिती पूरक पुस्तके लिहावी अशी संकल्पना सुचली आणि त्या ती सत्यात उतरवण्याकरता मी प्रयत्न केला आणि लॉकडाऊन काळात हे पुस्तकाचं लिखाण करून नवोदित वकिलांना उपलब्ध करून देण्यात आलं असून दिवाणी कोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या व वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ते उपयुक्त ठरेल अशी आशा लेखक ॲडव्होकेट शिरीष बोरकर यांनी व्यक्त केली. यावेळी न्यायाधीश ए के शर्मा, न्यायाधीश ए एच सय्यद, न्यायाधीश एल सी वाडीकर, न्यायाधीश एस एस काळे, न्यायाधीश बी ए अग्रवाल, न्यायाधीश एच वाय पठाण, न्यायाधीश एस व्ही साळवी, न्यायाधीश एस बी घुटे, न्यायाधीश पी के कदम, भिवंडी वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश काबूकर, ॲडव्होकेट शिवाजीराव पाटील, ॲडव्होकेट एस बी पटेल, ॲडव्होकेट नारायण अय्यर, ॲडव्होकेट अनिता भक्तवाणी, ॲडव्होकेट सिद्धार्थ भुईर, ॲडव्होकेट वैभव भुईर, ॲडव्होकेट विठ्ठल जाधव, ॲडव्होकेट विशाल भुईर, ॲडव्होकेट पंकज मागेला, ॲडव्होकेट सुनील टावरे, ॲडव्होकेट श्रीकृष्ण चौधरी, ॲडव्होकेट दीपेश भुईर, ॲडव्होकेट अंकित कडू, ॲडव्होकेट सुदर्शन पाटील, ॲडव्होकेट सुजयशेखर चट्टीमले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी तर आभार ॲडव्होकेट युवराज पाटील यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट, लोखंड वृत्तवाहिनी. मनात एक विचार येतो की हे जे दार आहे ते उघडावं आणि आय अग्री म्हणून बाहेर चाललं जावं. एक शेवटचा वक्ता जो असतो त्याची वाईट परिस्थिती असते अगदी. आणि इतके चांगले वक्ते असल्यावर काय होत असेल हे माझी मला पूर्ण कल्पना आहे. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्री गडकरी साहेब व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ विधिज्ञ पाटील साहेब, चव्हाण साहेब, न्यायाधीश श्री परवेश साहेब, भिवंडी बारचे अध्यक्ष श्री पाटील साहेब, आजच्या कौतुक सहकाराचे आणि या पुस्तकाचे ज्यांनी पुस्तक लिहिलं ते श्री बोरकर साहेब, उपस्थित सर्व सिनियर ॲडव्होकेट्स, माझे सगळे न्यायाधीश बंधू भगिनींनो, माझे बारचे कलीग अनिताजी, माझे चेंबरचे कलीग संजय पाटील, इथे उपस्थित सर्व वकील बंधू भगिनींनो, विद्यार्थी उपस्थित आहेत, लॉ कॉलेजचे प्रोफेसर आहेत, सगळ्यांना माझा नमस्कार. 86 साली साधारण मी लॉ कॉलेज जॉईन केलं नाशिकला. एकच लॉ कॉलेज होतं तेव्हा. माझ्या वडिलांना माझं फार कौतुक होतं. त्यांची फार इच्छा होती की मी वकील बनावं, ते लेबर इंडस्ट्रीमध्ये प्रॅक्टिस करायचे. आणि मला मात्र आय आय टी इंजिनियर व्हायचं होतं. पण जेव्हा तो अभ्यासक्रम पाहिला तेव्हा म्हटलं आपलं वकिली बरी म्हणून. वडिलांना म्हटलं तुमचं पट्ट आहे मला. 12वीचे मार्क बघितल्यावर ते म्हणाले तुला दुसरा चॉईस पण नाही. तर असं करून लॉ कॉलेज जॉईन केलं. त्यांना माझं कौतुक होतं की चला आता आपला मुलगा आपल्या हातात आला आणि कॉलेजला जायला लागलो.
ते मोठ्या कौतुकाने त्यांच्या वकील मित्रांना सांगायचे माझ्या मुलांनी लॉ कॉलेज जॉईन केले, जातो सकाळी आणि अभ्यास करतो, चांगला करतो, हे ते वगैरे सगळं. प्रत्येक वडिलांना आपल्या मुलाचं कौतुक असतं. एक दिवस तिकडचे त्यांचे वकील मित्र गोसावी सर, अभय गोसावी सर, त्यांना आम्ही गोसावी सर म्हणायचो, तर ते म्हणाले, काय रे म्हणजे तुझा मुलगा कुठल्या वर्षात आहे? तर म्हणजे आता सेकंड इयरला आहे म्हणून. कुठल्या कॉलेजला आहे? पुण्याला आहे? कुठे आहे तो? तर म्हणजे नाही, नाशिकलाच आहे, एन बी टी लॉ कॉलेजला. अरे मला कधी दिसला नाही, मी तर रोज जातो. संध्याकाळी वडिलांनी विचारलं मला, तू जातो कुठे रे बाबा? तर म्हटलं, नाही सर बाबा, मी कॉलेजला तर नक्की जातो म्हणून. खरं बोलायला लागलं, म्हणजे अरे माझे मित्र आहेत ते, तू काहीतरी माझी थोडी आवलू ठेव, जायचा जरा कॉलेजला, अटेंड कर लेक्चर्स. पण ते अटेंड केल्यावर, त्यांचं लेक्चर अटेंड केल्यावर असं वाटलं, मी अधिक त्यांचं लेक्चर का नाही अटेंड केलं. थर्ड इयरपासून जेव्हा माझे लॉचे विषय सुरू झाले, तेव्हा ते आय पी सी झालं, सी पी सी झालं, सी आर पी सी झालं, त्यांना पाठ होतंच, पाठ बऱ्याच लोकांना असेल सुद्धा, पण ज्या पद्धतीने ते सी पी सी समजवायचे किंवा ते आय पी सी सांगायचे, त्यांना खरोखर हात जोडले आम्ही सगळ्यांनी, आणि त्यांचं लेक्चर कधीही बुडवलं नाही. सांगायचं कारण असं आहे की आठवण मला का आली, कारण आज जेव्हा बोरकर साहेब सी पी सी विषयावर थोडंसं बोलले, त्यांनी पुस्तक तर लिहिलं आहे, पण थोडंसं बोलल्यावर त्यांना त्यांनी ज्या पद्धतीने सी पी सी सांगितलं साध्या सरळ भाषेत, व्हर्च्युअली सी पी सीनं नक्षे ओरली पण त्यांनी सांगितलं, पुस्तक तर लिहिलंच नाही, तर ते ऐकल्यावरती असं मंत्रमुक्त होऊन ऐकल्यासारखं मला वाटलं. आणि ते कधीतरी आपल्याला अशी प्रचिती होते की एखाद्या वक्त्याला आपण शांतपणे ऐकतो अगदी, आणि मला आमच्या सरांची आठवण झाली तेव्हा, म्हणून मी हा तुम्हाला काही उदाहरण दिलं. तर पुस्तक त्यांनी बोरकर साहेबांनी जे लिहिलेलं आहे, मी थोडंसं वाचलं, सगळं काही वाचू शकलो नाही, तर हे पुस्तक अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत आहे. याच्यात सेक्शन्स अर्थात असणार, ऑर्डर्स आहेत, पण त्याच्याखाली नोट्स आहेत, आणि नोट्स खाली ते केस लॉस पण त्यांनी दिलेले, जास्त इलॅबरेट केलं नाही, कारण नक्षलमध्ये आहे. तर त्यांनी काय लिहिलं हे आपल्याला अगदी साध्या सोप्या भाषेत कळतं, आणि हे वाचल्यावर मला एक आठवण जागी झाली माझी. जज झाल्यावर मी गवई साहेबांबरोबर बसलो होतो, आणि गवई साहेब आपल्याला माहिती आहे ते एक एक्स्ट्रीमली गुड जज या सुप्रीम कोर्टात आहेत, आणि त्यांच्याकडनं बरंच शिकता आलं मला. तर त्यांच्याबरोबर बसले असताना, म्हणजे नवीन नवीन जज होतो मी तेव्हा, असं आपल्यालाही वाटतं आपली विद्वत्ता दाखवावी. आणि एकदा असा इश्यू होता, लँड एक्विजिशनची केस होती, आणि त्याच्यात काहीतरी इंटरप्रिटेशनचा भाग होता, तर ते म्हणाले की तुला काय वाटतं? तर म्हटलं, सर द वेड ऑन इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट्स वगैरे आहे, काही दोन तीन ऑथर्सची नावं घेतली मी, इंग्लिश ऑथर्सची, त्यांनी शांतपणे मला ऐकलं, नंतर म्हणे, अरे म्हणे हे बघ, हे लँड एक्विजिशनची केस आहे, साध्या ऍग्रिकल्चरिस्ट आहे त्याला रिलीफ द्यायचं, आपल्या भारतीय ऑथर नाही का तुला सापडला कोणी? जी पी सिंग किती सुद्धा लिहिले इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट्सवर, समजतं रे ती भाषा, तर एक काम कर तू आज रात्री ते वाच आणि उद्या मला सांग. तर हे पुस्तक वाचल्यावर हेच लक्षात येतं, कॉमेंट्रीज तर खूप आहेत, पण कॉमेंट्रीज वाचल्यावर कुठेतरी आपला वाचण्यात इंटरेस्ट निघून जातो, कारण आपल्याला बऱ्याचदा त्याचा ग्रीप येत नाही पुस्तकाची. त्याच्यामुळे हे पुस्तक वाचल्यावरती साध्या सरळ भाषेत सी पी सी काय आहे, प्रोसिजरल लॉ आहे, याची आपल्याला जाण होते. आणि हे स्टुडंट्सपासून घेऊन वकिलांपर्यंत, जजेसपर्यंत आपण सगळे शांतपणे वाचू शकतो, आपल्याला सगळे हे समजू शकतं. एक सांगायचं मला असं होतं आपल्याला की 91 साली मी वकिली सुरुवात केल्यावर प्रधान साहेब माझे जे सिनियर होते, पी एम प्रधान, अत्यंत एक ज्येष्ठ वकील होते आणि अभ्यासू व्यक्तिमत्व होतं, गडकरी साहेबांना माहिती आहे. तर त्यांच्याकडे जॉईन झाल्यावर पहिल्याच वर्षी आमचा एक साहेबांचं काम होतं, ते एक सिनियर मोस्ट जज होते, डिव्हिजन बेंच होतं, आणि अत्यंत कडक असे जज आणि थोडेसे माझ्या मते अनरीज लेवल असे जज साहेब होते. तर त्यांच्याकडे साधं हे होतं की साहेबांनी कुठल्या तरी एका मॅटरमध्ये अंडरटेकिंग दिलं की
एक आठवड्यात मी वकीलपत्र दाखल करतो आणि मी हे माझ्या पक्षकाला रिप्रेझेंट करतो आहे आणि त्यांनी केस चालवली, केस संपली, सगळं झालं. आता त्यांच्याकडे काम एवढं, सिनियर वकील विसरले ते वकीलपत्र दाखल करायला. त्यांच्या साहेबांना काय मेन मुद्द्याचं सोडून अशा याच्यात सगळा इंटरेस्ट होता. यांनी वकीलपत्र दाखल नाही केलं, हे नाही केलं, ते नाही केलं, मेन मॅटर सोडून द्यायचं. त्यांनी आमच्या साहेबांना धरला आणि सांगितलं की एवढे दिवस झाले वकीलपत्र नाही, तर मी तुम्हाला फक्त सोमवारपर्यंत भेट देतो, शुक्रवारची गोष्ट नाही, तर मी तुमच्याविरुद्ध कंटेम्प्ट काढतोय. स्टेटमेंट केली आणि नाही तुम्ही कंप्लाय केली, कंटेम्प्ट बरोबर आहे, त्यांचे केस उघड होता. तर मग आमचे साहेब खूप डिस्टर्ब झाले. मग दुसऱ्या दिवशी मला म्हणे सकाळी आपण भिवंडीला जायचं. त्या दिवशी मी पहिल्यांदा भिवंडीला आलो केंद्रामध्ये, पक्षकार भिवंडीचा होता. आणि मग गाडीमध्ये मुलून ते भिवंडीला पोचेपर्यंत त्या जजविषयी जे जे मुक्ताफळ त्यांनी म्हटले असतील, तर संजयला माहिती आहे, जनजना प्रधानसाहेब माहिती आहे, तर त्यांनी काय बोलले असतील आता मला काही सांगता येणार नाही तुम्हाला. पण त्या जजनी जर ऐकलं असतं काय त्याच्याबद्दल बोलले, त्यांनी नक्की राजीनामा तर दिलाच दिला असता, त्यांना ते जीव पण दिला असता. तर सांगायचं असं की भिवंडीत आम्ही पोचलो आणि तेव्हा कसं होतं, बऱ्याचदा पिटिशनमध्ये आपण नुसता एक मोहल्ला नंबर लिहितो किंवा काहीतरी असं छोटंसं असं काहीतरी ॲड्रेस पूर्ण नसतो बरेच पक्षकारांचा. तर एक राजकीय नेते होते इकडे, त्यांना प्रधानसाहेबांना त्यांनी रिसीव्ह केलं, ते म्हणजे साहेब काही काळजी नका करू, आपण बघू कुठे आहेत काय आहेत. असंच होऊन आम्ही भिवंडीमध्ये बरंच फिरलो आणि कुठल्या तरी एका कॉलनीमध्ये, मला आठवत नाही कुठली कॉलनी, तिकडे तो महा सापडला पक्षकार आणि तो बिचारा उशाळा झाला. साहेब मला माहीत नाही त्यावेळेला मोबाईल फोन तर नव्हते असे, आणि त्यांनी लगेच वकीलपत्र दिलं. सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे प्रोसिजरल लॉ असतात ना, हे जस्टिस करण्यासाठी असतात. एक बोरकर साहेबांनी सांगितलं, फार इलॅबोरेटली सांगितलं त्यांनी, त्याचं कारण काय आहे, पर्पज काय आहे, फार जरुरी पर्पज आहे त्याचा. पण ते करत असताना एक आपण हे विसरलं नाही पाहिजे की एक हा जो डिस्क्रिशनचा भाग असतो हा कोणाला त्रास द्यायसाठी नाही आहे, हा ते न्याय करण्यासाठी आहे. एक जजचा दृष्टिकोन कसा असावा, वकीलपत्र नाही दाखल केले, एक अपॉलॉजी घ्यावी, मॅटर संपलेलं आहे, ते ठीक आहे, तुम्ही तुमच्याकडे चूक झालेली आहे याच्यापुढे करून टाका. सिनियर वकील होते ते, असं नाही की उठसूट काहीतरी अशा चुका करता येत ते. तर हा प्रोसिजरल लॉ आहे, आपल्याला खूप पॉवर आहे जजेस म्हणून, हा लोकांच्या चांगल्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे. जिकडे स्ट्रिक्ट पाहिजे तिकडे खूप स्ट्रिक्ट राहा, प्रोसिजर फॉलो केलीच पाहिजे, त्याचा एक पर्पज आहे, अदर साईडला पण अपॉर्च्युनिटी मिळते, रेकॉर्ड क्लिअर राहतो. तर त्याच्यामुळे हे इलॅबरेट प्रोव्हिजन्स आहेत CPC मध्ये आणि ते फॉलो झाले पाहिजेत. पण हे करत असताना आपल्याला कुठेही जस्टिस ओरिएंटेड आपल्याला सोडता कामा नये. हे एक पर्पज असतो, कदाचित आपल्यावर जे प्रसंग येतात आयुष्यात, तो एक प्रसंग. माझे सिनियर एवढे डिस्टर्ब झाले होते, आम्ही भिवंडीत फिरत होतो आणि इतक्या क्षुल्लक कारणावरनं ते जजनी त्यांना इतका त्रास दिला, त्याच्यातनं त्यांनी आनंद घेतला, याच्याही कुठेतरी मनात राहून जातं की याचा पर्पज काही सर्व होत नाही, न्यायाशी काय संबंध. आता हे करत असताना CPC बद्दल बोलायचं झालं, तर आमचे जे एक्स चीफ जस्टिस होते दत्तो साहेब, त्यांच्याबरोबर मी बऱ्यापैकी बसलेलो आहे, जवळजवळ वर्षभर सेटिंग झालं आहे आणि ते एकदम त्यांची CPC वगैरे मास्टरी होती.